नवरात्रि के पहले ही दिन केंद्र सरकार ने मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देकर महाराष्ट्र वासियों को चुनाव से पहले एक तोहफा दे दिया। इस घोषणा के बाद मुंबई के चेंबूर पंजरा पोल स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर विभाग प्रमुख अविनाश राणे के नेतृत्व में शिव सैनिकों ने जश्न मनाया और केंद्र व राज्य सरकार का आभार व्यक्त किया। आनंद श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। वंदनीय इंदुरीय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज साकार झाले। पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने काल एक ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्यामध्ये महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा मान सन्मान उंचवणारा हा निर्णय होता। आणि या निर्णयाची प्रक्रिया ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरू केली, ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी वारंवार जाहीरपणे उल्लेख केला आणि त्यासाठी प्रयत्न केले। आज मोदी सरकारचे आम्ही अभिनंदन करतो, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचं देखील अभिनंदन करतो, कारण त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर वारंवार या विषयाचा पाठपुरावा केला। दिल्लीमध्ये ज्या ज्या वेळेला त्यांच्या बैठका झाल्या त्यावेळेला मराठी भाषेच्या अभिजात दर्जाला हा निर्णय व्हावा यासाठी आग्रह धरला, म्हणून मुख्यमंत्री साहेबांचे देखील अभिनंदन। त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते आमचे खासदार श्री राहुल शेवाळे साहेब यांचं देखील मी अभिनंदन करतो आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने, सर्व मराठी तमाम जनतेच्या वतीने, कारण त्यावेळेला खासदार म्हणून संसदेमध्ये या विषयावर त्यांनी आवाज उठवला, त्यांची त्या ठिकाणी क्लिप देखील आहे। आणि संसदेमध्ये या मराठी भाषेला दर्जा मिळावा तो का मिळावा याचा विस्तृतपणे लेख आणि सारांश त्या ठिकाणी शेवाळे साहेबांनी मांडलेला आहे, त्यामुळे आम्हाला अभिमान आहे। आम्ही शिवसेनेबरोबर काम करत असताना वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करणारं सरकार म्हणजे आमचे मोदी सरकार आहे, त्याचप्रमाणे आता महायुतीचं सरकार आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत। त्याचप्रमाणे ज्या खासदारांसाठी आम्ही काम करतो ते म्हणजे आमचे राहुल शेवाळे साहेब, त्यांनी देखील या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी वारंवार प्रयत्न केले, म्हणून आज आमचा आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे। आणि तो आनंद या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर या ठिकाणी त्यांना अभिवादन करून, त्यांना पुष्पहार अर्पण करून, त्याचप्रमाणे या ठिकाणी लाडू वाटून आम्ही हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतो आहे। आज मराठी भाषेला दर्जा मिळाल्यामुळे आज त्याच्यावर संशोधन होणार आहे, त्याच्यासाठी निधी मिळणार आहे, आणि या मराठी भाषेचा विकास साधण्यासाठी या ठिकाणी केंद्राकडून आणि महाराष्ट्र राज्याकडून आज विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। जवळजवळ 450 विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र या मराठी भाषेसाठी काम केलं जाणार आहे, त्या ठिकाणी तो विषय विद्यार्थ्यांना घेता येणार आहे। आणि असे अनेक मागण्या या मराठी भाषेच्या संदर्भातल्या आज पूर्ण होणार आहेत, त्यामुळे आमच्यासाठी हा खूप मोठा आनंद आहे। मी सांगितलं आतापर्यंत उडिया, कन्नड, तमिळ, तेलुगू अशा भाषांना दर्जा मिळाला होता, परंतु आपल्या भाषेला दर्जा मिळण्यासाठी, कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी त्याच्या संदर्भातले जवळजवळ 1.5 ते 2 हजार वर्षापासूनचे पुरावे आपल्याला द्यावे लागतात। आपल्याला माहिती आहे आपलं जे वाङ्मय आहे, जे संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यापासून लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, हे सगळे पुरावे जे पाहिले तर ते आपल्याला माहिती पडतं की ते अनेक वर्षापासूनचे आहेत, आणि ह्या सगळ्या पुराव्यांमुळेच आपल्याला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। काँग्रेसच्या नेहरू घराण्यापासून आज असलेला राहुल गांधी, मी या सगळ्या त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांचं विषय सांगेन की त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राला दुजाभाव दिलेला आहे, महाराष्ट्रासाठी किंवा मराठी भाषेसाठी त्यांनी कधी प्रयत्न केलेले नाही आहेत, आणि तशा प्रकारचा जर त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील तर हा त्यांचा राजकीय आगाऊपणा आहे। सगळ्यांना जय महाराष्ट्र। आणि आज तर ठिकाण आपल्या देवीचं आगमन झालेलं आहे, कालच्या दिवशीच आपल्याला कळलं का आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे। आणि हे बघायला गेलं तर साहेबांनी आपला पाठपुरावा केलेला आहे शेवाळे साहेबांनी, आणि हे बघायला गेलं तर मराठी भाषेचा मला अभिमान आहे। आणि किती वर्षापासून आपल्या मराठी भाषेचा खूप पाठपुरावा करण्यात आला, आणि ह्या आपल्या 2024 हा निकाल लागला। आणि 2013 संसदेमध्ये केलेलं त्यांनी पाठपुरावा तर घेतलेला, पण तो आता निकाल आता लागला। सर की जो हमारे बाला साहब का सम्मान्य बाला साहब का जो सपना था मराठी भाषा को सम्मान मिलने का, वो कई वर्षों से चल रहा था। हमारे खासदार राहुल शेवाळे साहब के प्रयत्न से
जो इसके पीछे लगे रहे कंटिन्यूसली, और हमारे एकनाथ शिंदे साहब जो हमारे सीएम साहब हैं उनके माध्यम से जो ये मोदी साहब का निर्णय मिला है, मराठी भाषा को कल एक सम्मान मिला गया है। इस सम्मान की वजह से आज मराठा समाज बड़ा खुश है और इनके साथ में हम सब भी खुश है, क्योंकि समाज हमारे साथ में हमेशा रहा है, हम समाज के साथ में रहे हैं। आज बड़े खुशी का दिन है कि आज मराठी समाज को जो एक सम्मान मिला है, तो आज इनके लिए का हमारे पूरे समाज के लिए एक दिवाली जैसा माहौल है। हम शिवाजी महाराज के इसमें आए हैं, यहाँ पे सम्मान करेंगे यहाँ पे, और आगे जाके भाड़ा साहब के स्मृति भवन पे जाएंगे, वहाँ पे दंडवत करके आज ये सपना पूरा होगा। इतना मजा आम्हाला, इतका आनंद होतो की आज आम्ही ज्या व्यक्तीचं हे श्रेय मराठी भाषेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या जवळ आम्ही येऊन हा आनंद व्यक्त करतोय, आणि याच्यासाठी जी पहिली सुरुवात आमच्या सर्वांच्या दैवत हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याची मागणी केली होती या विषयाची, आणि बऱ्याच वर्षापासून बऱ्याच लोकांनी याच्यासाठी आंदोलनं केली, काही लोक हुतात्मे पण झाले, आणि आज त्याचं फळ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो पाठपुरवठा केला, आमचे जे खासदार आहेत राहुल शेवाळे साहेब यांनी जो पाठपुरवठा केला, त्याच्यामुळे आज हे होऊ शकलं, आणि याच्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक मराठी जनता सगळे आनंदित आहोत, आणि हे होणं काळाची गरज होती आणि ते आज झालं। बघा, एक लक्षात घ्या, तुम्ही आता मीडियावाले आहात, एखादा निर्णय सरकार चांगला घेते त्याचं श्रेय महाविकास आघाडी घेते, मग हे तिघही असतील, काँग्रेस असेल, उगाटा असेल आणि राष्ट्रवादी असेल, पण एखादी घटना घडते आणि ती चांगली असेल पण ह्यांना त्याचा विरोध करायचा आहे, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बदलापूरचं। इथे अक्षय शिंदेबद्दल यांनी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सांगितलं की त्याला फासावर लटकवा, त्याला गोळ्या घाला, त्याला हे करा, आणि जेव्हा कायद्याच्या चौकटीत राहून शासनाच्या वतीने त्या नराधामाला शिक्षा होते, तर हेच लोक पुन्हा मांडी घालून आंदोलन करायच्या चक्करमध्ये त्याला का मारला, कसा मारला, म्हणजे ही दुपट्टी भूमिका आहे शासनाची। प्रत्येक वेळी तुम्ही कुठलीही शासनाची योजना बघा, लाडकी बहीण योजना जी आज घराघरात पोहोचली आहे, लोकांना हवी होती त्याच्यासाठी सुद्धा आज हे लोक खो घालत आहेत की ही योजना आहे, शासनाच्या तिजोरीवर त्याचा परिणाम होतो, लोकांना पैसे मिळणार। अरे ते शिंदे साहेब सक्षम आहेत, फडणवीस साहेब सक्षम आहेत, अजित पवार साहेब सक्षम आहेत, एवढा मोठा निर्णय घेतला काहीतरी नियोजन आहे ना, म्हणून या महाविकास आघाडीला फक्त विरोधाला विरोध करायचा आहे, चांगल्या कामाचं श्रेय घ्यायचं आहे, आणि फुकटात कुठल्या त्यांच्या खासदारांनी या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून संसदेमध्ये मुद्दा उपस्थित केलाय का, त्यांनी ते दाखवावं, त्याच्यामुळे हे सर्व श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब ह्या युतीच्या जे आमचे नेते त्यांचं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा आणि अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला आज खऱ्या अर्थाने न्याय दिला। या दक्षिण मध्य मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षापासून जेवढी कामं झाली तेवढी कामं कुठेच कधी झाली नव्हती। माननीय खासदार राहुल शेवाळे साहेबांनी या दक्षिण मध्य मुंबईसाठी खूप चांगलं काम केलं, आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्याला आता जे निवडून आलेले खासदार आहेत ते शोधावे लागतात। लोक बोलतात, आम्ही नाही बोलत, जनतेचा प्रश्न आहे, आणि आजही माननीय खासदार राहुल शेवाळे साहेबांच्या ऑफिसमध्ये तुम्ही कधी या, तीच गर्दी 2010 पासून 2024 पर्यंत होती, आणि आज 2024 ही जी संपत आलेली आहे, असे खासदार नसताना सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये तेवढीच गर्दी आहे लोकांच्या कामासाठी, आणि आजही ते विविध प्रश्न घेऊन लोकांच्या समस्येसाठी मांडतात। आणि हे आम्ही तर पदाधिकारी आहोत, आम्ही बोलल्यानंतर लोकांना वाटलं की आम्ही बोलतोय, पण तसं नाही आहे। तुम्ही बघा, चेंबूर विधानसभेमध्ये मागच्या 10 वर्षापासून आमदार आहेत किती शोकांतिक आहे बघा, आजही ते 2014 मध्ये जे काम बघायला गेले होते करण्यासाठी 2024 मध्ये आजही तेच काम बघायला जातात करण्यासाठी, म्हणजे ही किती मोठी शोकांतिक आहे। म्हणजे 10 वर्षात तुम्ही काय केलं, 10 वर्षात तुम्हाला कामं जमली नाही का, दिसली नाही का? मी स्वतः तिथे शाखाप्रमुख काम केलेलं, मी त्यांना प्रश्न विचारलाय, 8 वर्षानंतर सुद्धा तीच कामं का बघताय, आता नवीन कामं तर सुरुवात झाली पाहिजे, पण आपण जुनीच कामं बघतोय। त्याच्यामुळे विकासाच्या गप्पा या महाविकास आघाडीच्या कोणत्याही लोकांनी मारू नये, हे जे काही काम आहे ते हे खासदार राहुल शेवाळे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे, ठीक आहे, काही ठराविक लोकांच्या एक वेगळ्या भूमिकेमुळे आज आम्हाला निर्णय चुकला, आमचा आम्हाला आमच्या बाजूने तो निर्णय लागू शकला नाही, पण लोकांच्या मनातला एकमेव खासदार आहे दक्षिण मध्य मुंबईचा, ते म्हणजे
राहुल रमेश शेवाळे, धन्यवाद। एक वर्षापासून की मागणी होती की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हवाय। काल नरेंद्र मोदी केंद्र सरकारने जो निर्णय केला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा, तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा तो असा निर्णय होता। प्रत्येक मराठी माणसांच्या मनात जो कधीपासून एक खतखतं विषय होता की आपल्या मराठी भाषेला साधा समुद्रापलीकडे किंवा अन्य देशांमध्ये कसं पोचवता येईल, त्या अनुषंगाने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला। आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला। त्याच्यानंतर आपले राहुल शेवाळे साहेब, त्यांच्या माध्यमातून जेव्हा ते खासदार होते तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष संसदेमध्ये तो विषय लावून धरला। अनेक वेळा त्या विषयावर त्यांनी संशोधन कसं करतात ते संसदेने मांडलं आणि त्या अनुषंगाने आज तो मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला। याचं श्रेय संपूर्ण महायुती सरकारला असेल, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब असेल, आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल। आणि हा निर्णय एक महत्त्वाचा निर्णय गोष्ट आहे की हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रवासी आहे। आज आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी आम्ही अर्पण करतो। राहुल साहेब त्यांना संसदेमध्ये त्यांना आवाज उठवला मराठी भाषेचा दर्जा देण्याकरता, तर आता त्यांची कृपा आणि आमचे मुख्यमंत्री हे मी दिल्लीला जाऊ शकणार, जे संसदेमध्ये किंवा आपले पंतप्रधान आहेत त्यांना सुद्धा त्यांना सांगितलं की मराठी भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज यांना मराठी भाषेकरता भरपूर काय म्हणजे गाथा वगैरे ते सगळं मराठी भाषेमध्ये लिहून ठेवलंय, त्याचं आज स्वागत झालं। आणि ते कुणामुळे झालं की आपल्या हिता अशी जो लागतात धन्य माता पिता तयाची, तर शेवाळे साहेब हे सर्वसामान्य घरातील माणसं आहेत परंतु ते जनतेकरता नेहमी आवाज उठवत असतात की सत्याची बाजू धरून चालतात। आणि काय की काही लोक अपप्रचार करतात की त्यांच्याबद्दल काही विचार व्यक्त करतात, ते आम्हाला आवडत नाही। शेवाळे साहेबांना काय केलं, मानपूरमध्ये त्यांना बिल्डिंग बांधल्या, दवाखाने गोरगरिबांना सुविधा दिल्या, आता तिथं बिल्डिंगही होणार होत्या, गोरगरिबांना झोपडी तुटून त्या ठिकाणी बिल्डिंगही होणार होत्या। आज त्या बिल्डिंग रखडल्या ना, आज हे दुसरे खासदार येऊन त्यांना काय केलं, तिथं पाणी तुंबतंय, कधी इथे बघायला येत नाही निवडून आल्यापासून, आणि लोक आता सगळे हैराण झाल्यात आणि ते मनातलेच खासदार राहणार। आता हे कुणी येणार आयरे गैरे यांची काही कामं नाही, कोणी सांगितलं असावे जातीचे येडेगाबाळ्याचे काम नाही। आज किती आनंद झाला तुम्हाला मराठी भाषेला? इतका आनंद झाला की मराठी भाषेला राहुल शेवाळे साहेबांच्या मुळे हा दर्जा मिळाला आणि शिंदे साहेबांनी मी प्रयत्न केले, त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि असंच चंद्र धर्माचं कार्य करावं एवढीच माझी। सर्वप्रथम मला खरोखर अभिमान आहे आमच्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्यावरती अजून आमचे महाराष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आज एवढी मोठी कामं करत आहेत। आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आज सगळ्यांना घेऊन जातीपातींना सगळ्या घेऊन चाललेले आहेत आणि आज आम्हाला हा दर्जा मिळाला मराठी माणसाला आणि हा मराठी भाषेला, तरी खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे। आणखीन सांगायची गोष्ट म्हणजे आमचे राहुल शेवाळे आमच्या मराठी लोकांसाठी मराठा समाजासाठी आज आम्हाला दिल्लीपर्यंत आम्ही पोहोचवलं होतो, आम्हाला आरक्षणासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला त्यांनी म्हणजे मदत केलेली आहे। आम्ही आज दिल्लीमध्ये गेलो होतो, आम्हाला 100 ते 150 लोक आम्ही जाऊन तिथे आम्हाला तो त्यांनी जो आवाज उठवण्याचा आमच्यासाठी काम केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांचे या सरकारचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। यावेळेस आम्हाला रात्री झाली आमच्याकडे 10 वाजता आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळाला, तेव्हापासूनच आम्ही खूप आनंद उत्सव होतात आणि हा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही टाईम वाद बघत होतो की कधी आम्ही इथे पोहोचतो आणि कधी घोषणा दिसतो आणि कधी आम्ही आपल्या मराठी भाषेचा घोषणा करतो आहे। आणि हे सगळं श्रेय आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब यांनी 2014 ते 2024 संसद भवनमध्ये जाऊन त्यांनी वारंवार हा विषय मराठी भाषेचा दर्जा द्या मिळाला पाहिजे हा त्यांनी तिथे प्रस्ताव मांडला होता। त्या प्रस्तावाचं नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून पूर्ण मराठी भाषेला दर्जा दिलेला आहे, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप अभिनंदन मानतो आणि यापुढे अधिक मराठी भाषा चालू राहो हीच माझी